बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील रावळगाव रस्त्यावरील शिवतीर्थ ॲग्रोफिड्स या नवीन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा येत्या 5 मार्चला सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पांडगव्हाणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. या समवेत माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवतीर्थ ॲग्रोफिड्स या नवीन प्रकल्पाचे चेअरमन संजय अण्णा हिरे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे. यावेळी विशेष आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांनी, पाहूयात. नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी आगारिया गावामध्ये आहोत. या ठिकाणी शिवतीर्थ ॲग्रोफिड्स या कंपनीचं येत्या 5 मार्च रोजी उद्घाटन संपन्न होणार आहे आणि या संदर्भात संजय हिरे या कंपनीचे संचालक यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि यावेळी या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती विचारणार आहोत. सर, आपण ही पत्रकार परिषदेला संबोधित केलं, काय सांगू शकतो या मुळात या पत्रकार परिषदेशी माझा असलेला संदर्भ असा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासाकडे आपण जर बघितलं तर हिरे घराण्याने मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. मग आमचे आजोबा भाऊसाहेब हिरे असो किंवा आमच्या हिरे घराण्यातून आलेले व्यंकटरावजी हिरे असो, बळीरामजी हिरे असो, पुष्पाताई हिरे किंवा प्रशांतदादा किंवा सीमाताई हिरे असो, सातत्याने समाजासाठी काम हिरे घराणं करत आलेलं आहे आणि महाराष्ट्राला जो शेतकऱ्यांच्या मुक्तीचा जो कायदा होता, कसेल त्याची जमीन असा कुळ कायदा जो होता तो भाऊसाहेब हिरेंनी लागू केलेला होता आणि ह्याच घराण्याचे आमचा एक वारस संजय प्रकाश हिरे जे माझे पुतणे आहे, त्यांनी गेल्या 10 वर्षात 0 म्हणजे अगदी 1 रुपयातून सुरुवात करून आज काही 100 करोड रुपयाची उलाढाल असलेले कारखाने उभे केलेले आहेत आणि ह्या कारखान्याच्या माध्यमातून अनेक मुलांना, गरीब मुलांना, त्याचप्रमाणे सुशिक्षितांना रोजगार मिळालेला आहे. नुसतं हा सुशिक्षितांनाच रोजगार मिळाला असा नाही, तर शेतकऱ्याची जी मक्याच्या व्यापारात पिळवणूक होत होती ती पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या फीड मिल्सला, ज्या टॉपच्या फीड मिल्स आहेत किंवा टॉपच्या ज्या पोल्ट्री कंपनीज आहेत, त्यांना फीड पुरवण्याचं काम आज संजय हिरेंनी स्वतःच्या ताकदीवरती उभं केलेलं आहे आणि त्याच प्रकल्पाचा पुढचं ज्याला एक्सपान्शन किंवा ज्याला वाढीव म्हणू असं वाढीव काम त्यांनी आज हातात घेतलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन ते 5 मार्चला ह्या आगार शिवारात करतायत. नाशिकहून एखाद्या भूमिपुत्राने येऊन आपल्या ग्रामीण भागात आपल्या मातीशी पुन्हा एकदा जुळवून घेणं आणि तिथल्या लोकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देणं ही खऱ्या अर्थानं कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि अशा कौतुकास्पद प्रसंगी हिरे घराण्याचा एक सदस्य म्हणून उपस्थित राहणं हे माझं काम होतं आणि त्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेला मी संबोधित केलेलं आहे. कार्यक्रमाचं स्वरूप काय? या कार्यक्रमाचं शिवतीर्थ ॲग्रोफिड्स जे आहे त्याचं उद्घाटनाचं कार्यक्रम जरी असला तरी या दिवशी ह्या परिसरातून, या कसमादे परिसरातून ज्या भूमिपुत्रांनी खऱ्या अर्थानं प्रगती केलेली आहे, समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे, परिसरातील लोकांना पुढे नेलेलं आहे, अशा सगळ्या भूमिपुत्रांचा सत्कार देखील शिवतीर्थ ॲग्रोच्या वतीनं संजय हिरे यांनी ठेवलेला आहे आणि त्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. परिसरातील शेतकरी बांधवांना काय आव्हान करायचं? परिसरातील शेतकरी बांधवांना एक नक्कीच मी आव्हान करेल की नुसतं शेतीवरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. काळी माती जरी आपली माय असली तरी आज शेती ही प्रचंड बेभरोशाची झालेली आहे. आज कांद्याच्या भावाकडे जर आपण बघितलं तर 1 आणि 1.5 रुपयाचा किलोचा भाव मिळतो आहे. सोशल मीडियावर पाहिलं तर अनेक लोक खुश झाले आहेत की शेतकऱ्याने मागच्या काही वर्षांमध्ये 1 लाख रुपये कांद्याच्या ह्याच्यात कमवले, पण त्यांना हे समजत नाही की शेतकऱ्याचं कष्ट किती आहे, त्या कांद्या पिकवण्यासाठी त्यांना त्रास किती होतो, किती बेभरोशाची शेती आहे आणि अशा वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला आता वेगळा विचार करायची वेळ आली आणि त्याचा आदर्श संजय हिरेंनी घालून दिला आहे आणि म्हणून ज्या माणसाने आदर्श घालून दिला आहे त्याच्या पाठीवरती एक थाप ठेवण्यासाठी, हात ठेवण्यासाठी मी आधी आहे. त्याचबरोबर या शिवतीर्थ ॲग्रोफिड्स कंपनीचे चेअरमन आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे संजय अण्णा हिरे. त्यांनी या संपूर्ण कंपनीची निर्मिती केली आहे आणि त्यांनी या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून झालं होतं. अण्णासाहेब, ह्या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन आपण केलं, काय सांगू शकतात, काय संबोधित केलं आपण? 5 मार्च 2023 रोजी शिवतीर्थ ॲग्रोफिड्स प्रायव्हेट लिमिटेड याचं उद्घाटन समारंभ आहे. त्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात,
माझे मार्गदर्शक माननीय राजारामजी पानगवाणी दादा आणि सुधीरजी तांबे साहेब जे माझे प्रेरणास्थान आहेत यांच्या उपस्थितीत या फॅक्टरीचं उद्घाटन सोहळा संपन्न करत होत आहे। तर त्या निमित्ताने माझ्या मनात एक संकल्पना आली की आपल्या भागातली नाशिक जिल्ह्यातली ज्या व्यक्तींनी ज्या ज्या क्षेत्रात म्हणजे त्याच्यात राजकीय असो शेतीमध्ये असो डॉक्टरमध्ये असो वकिलीमध्ये असो किंवा उद्योजकतामध्ये असो ज्यांनी ग्रामीण भागात चांगले उद्योजक उभे करून रोजगारांना संधी दिली ग्रामीण रोज भागातील बेरोजगार तरुणांना त्याच्यामध्ये चांगला रोजगार उपलब्ध झाला अशांचा नागरिक सत्कार समारंभ माझ्या मनात एक आला की आपण या माध्यमातून त्यांना सन्मानित करावे म्हणून आजची पत्रकार परिषद त्यानिमित्ताने मी आयोजित केली होती। नक्कीच या पत्रकार परिषदेमध्ये आणि आपण जी शिवतीर्थ ॲग्रोफिड्स कंपनी स्थापन केलेली आहे तर त्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी काय प्रयोजन असणार आहे? माझं शेतकरी बांधवांना एक आव्हान असणार आहे। शिवतीर्थ ॲग्रोफिड्स प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन समारंभाच्या दिवशी आपण सगळ्यांनी यावे जेणेकरून ज्यांचा मी सन्मान करणार आहोत ते प्रत्येक क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत त्यांचं मार्गदर्शन हे प्रत्येकाला लाभेल त्याच्यातून नवयुवकांना काहीतरी रोजगाराच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील जेणेकरून ते प्रोत्साहित होतील आपण काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी व्यवसाय करावा। तर या निमित्ताने त्यांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावावी आणि शेतकरी बांधवांना मी एक आवाहन करेल की आपल्याच भागातील शेतकरी उत्पादकांना 2010 मी इंडस्ट्री जेव्हापासून चालू केली तर दिवसेंदिवस माझ्या प्रगतीचा आलेख वाढतोच आहे एक एक इंडस्ट्री वाढत आहे। 2010 एक इंडस्ट्री होती आज 4 इंडस्ट्री झाल्या तर त्याच्यामध्ये 2010 मक्याचा जो भाव होता तो 700 ते 1000 दरम्यानमध्ये असायचा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत आणि आज मक्याचा भाव ऑक्टोबर ते एप्रिल मेपर्यंत 2000 ते 2700 जातो। याचं कारण असं की उत्पादकांना म्हणजे इथं उत्पादन करणारी कंपन्या याच्यामध्ये झाले याच्यामध्ये आम्ही उत्पादक क्षेत्रात जे काही पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये जे काही आम्ही स्थानिक लेवलला 4 इंडस्ट्री आहेत एक आनंदा ॲग्रो आहे एक एव्ही बॉयलर आहे याच्यामध्ये जे काही प्रोसेसिंग युनिट वाढल्यामुळे मागणी वाढली मक्याला आणि याच्यामध्ये मक्याची सगळ्यात जास्त गरज फीड बनवायला लागते। 1 टन फीड बनवायला मला 600 किलो मका लागतो म्हणून शेतकऱ्यांना एक याच्यातून मला सांगावंसं असं वाटतं की याचा प्रगतीचा म्हणजे मक्याचा भाव हा दरवर्षी वाढत राहणार आहे कारण की दरवर्षी युनिट वाढत आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन प्रेरणा मिळेल यांनी त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती। नक्कीच त्याचबरोबर या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केलं चांगलं असं मार्गदर्शन केलं ते म्हणजे बाळापडदा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्चाव ते देखील आपल्यासोबत आहेत। काकाश्री आपण या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने संबोधित केलं संपूर्ण माहिती दिली काय सांगू शकता? येणाऱ्या 5 तारखेला शिवतीर्थ फीड मिल्स संजय अण्णा हिरेंच्या ह्या नवीन उद्योगाचं उद्घाटन आहे। या उद्घाटनाच्या निमित्ताने मी एकच सांगेल आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने की एक आपल्याच तालुक्यातला सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचा भूमिपुत्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 इंडस्ट्रीजचा मालक होतो ही निश्चितपणाने कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे। आणि त्याचबरोबर या फीड मिलच्या माध्यमातून आपल्या भागातला जो रोजगार संपुष्टात आलेला होता ऊस उत्पादक ऊसाचे कारखाने बंद पडलेले होते ट्रक मालक पण अडचणीत आलेला होता चालक पण अडचणीत आलेला होता आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार पण नव्हता। या फीड मिलच्या माध्यमातून एक ना अनेक उद्योग या ठिकाणी उभे राहिलेत त्या माध्यमातून ट्रक चालकांना उद्योग मिळाला ट्रक मालकांना उद्योग मिळाला आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याही जवळपास 350 सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळालं। सांगायचं तात्पर्य एक की ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर इथे जसं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जसं स्वतः नोकर न होता मालक झालेत आणि एका उद्योगामध्ये एक उद्योग सापडल्यानंतर 10 उद्योग शोधलेत तर या कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांना सुद्धा संजू अण्णांनी जसे उद्योग शोधलेत तसे उद्योगाची माहिती त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळेल आणि प्रेरणाही मिळेल आपण आपल्या भागातले मुलंसुद्धा
अशाच इंडस्ट्रीयल क्षेत्राकडे आणि छोट्या छोट्या लघु उद्योगांकडे वळतील आणि त्याच्यातनं रोजगार उभा राहील अशी भावना माझी या प्रसंगी आहे। त्याचबरोबर आपण या भागामध्ये हे उद्योग करतो तर या भागाचं काहीतरी देणं लागतं, त्या भावनातनं इथल्या चांगल्या काम करणाऱ्या विविध क्षेत्रांमधले जे काम करतात त्यांना प्रेरणा मिळावी, त्याच्यामुळे सन्मान भूमिपुत्रांचा ठेवलेला आहे या उद्योगामध्ये। की आता आपण बाजूलाच बघितलं तर शेतीच्या मालापासून जे रॉ मटेरियल आहे, मका त्याचे भुंडरी, त्याच्यानंतर डाळिंबाची छाटणी, शेवग्या तोडलेला जो आपण फेकून देतो जाळून टाकतो, त्या वेस्टेज मटेरियलसुद्धा या ठिकाणी विकत घेतलं जाणार आहे 2500 रुपये टनाने। आणि त्याच्यापासून ह्या कोल तयार करणारे म्हणजे रॉ मटेरियलपासून पण एक लघु उद्योग उभा राहतो, हीही प्रेरणा मला इथे आल्यानंतर मिळाली आणि बघायला मिळाली। हे माझ्या तालुक्यातल्या तरुणांना मिळेल, शेतकऱ्यांनाही त्याच्या या पोल्ट्री उद्योगापासून काय काय फायदे त्या गोष्टी ज्ञात होतील, तेही ह्या उद्योग व्यवसायाकडे वळतील आणि शेतीला जोडधंदा मिळेल। आता ह्या संजू अण्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे सतमान्याचे केवळ जाधव आहेत त्यांना पोल्ट्री उद्योग मिळाला, माझ्यासारखा शेतीला जोड उद्योग मला पोल्ट्री उद्योग मिळाला आणि त्याच्यातनं एक परमनंट स्रोत उभा राहिला। म्हणजे इथे आल्यानंतर ज्या कोणी गोष्टी माहिती होतात त्या माहितीच्या माध्यमातून आपणही त्या उभ्या करण्याच्या विचाराचे प्रवासी होतो आणि विचार केला की कृती होते, कृती झाली की माणूस स्वतःच्या पायावर उभा होतो। म्हणून हा कार्यक्रम आणि संजू अण्णांनी उभी केलेली इंडस्ट्री ही आपल्या भागाला एक प्रेरणा आणि वरदान ठरणारी आहे, वरदानच ठरलेली आहे। मग ती मका उत्पादक शेतकरी असतील, ट्रक चालक असतील, ट्रक मालक असतील आणि तालुक्यातले सुशिक्षित बेरोजगार असतील यांनाही रोजगार उभा राहिलेला आहे। आणि आता पुन्हा मका ड्रायर त्यांनी आणलेला आहे, मका ड्रायरच्या माध्यमातून एक दुसरा लघु उद्योग उभा राहते, कोल्ड स्टोरेज ते या ठिकाणी शासनाच्या काही सबसिडी आणि यांचा लाभ घेऊन हे करणार आहेत। या सगळ्या गोष्टींचा उहापोळ होईल आणि ही माहिती आपल्या तरुणांपर्यंत आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या सुपुत्रांपर्यंत पोहोचली तर प्रेरणा मिळून ते सुद्धा ह्या उद्योजकाच्या विचारांचे प्रवासी होतील अशी मला खात्री आहे। म्हणून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या 5 तारखेच्या शिवतीर्थ फीड मिलच्या उद्घाटनासाठी पंचकृषीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तरुणांनी यावी आणि विविध क्षेत्राची उद्योगांची माहिती घ्यावी आणि आपणही यशाचे प्रवासी व्हावे असं मी या ठिकाणी नम्रपणाने नमूद करेल। आणि संजू अण्णांचं तमाम तालुक्याच्या वतीने एक सर्वसामान्य कुटुंबातला लेकरू प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ नाही, राजकीय वारसा नाही आणि कोणी उद्योजक नाही अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याकडे कामाला जाणाऱ्या एका पित्याचा पुत्र इतक्या मोठ्या लोकांना रोजगार देतो ही निश्चितपणाने कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे। याची माहिती सगळ्यांनी जाणून घ्यावी आणि अशाच पद्धतीने आपण सुद्धा एक इंडस्ट्रीयल होण्याचा विचार करावा आणि प्रवासी व्हावा असंच मी या निमित्ताने सांगेन। म्हणून संजू अण्णांचे त्यांच्या या फीड मिलचे अभिनंदन करतो आणि 5 तारखेच्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं आणि बंडूकांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस उद्योजक होतो तर तो उद्योजक निर्माण करत असतो। नक्कीच या संजू अण्णा हिरेंनी अनेक उद्योजक निर्माण केले आणि त्यांनी ही उभी केलेली कंपनी नक्कीच शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे। म्हणून प्रबंधवीच्या माध्यमातून देखील आम्ही विनंती करतो की या शिवतीर्थ ॲग्रोफीडच्या उद्घाटनाप्रसंगी येत्या रविवारी 5 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम असणार आहे। आपण देखील या कार्यक्रमाला यावे असे आवाहन आम्ही करत आहोत। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।